नमस्कार, तेजस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे. आजची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे स्वतः तेजल. आतापर्यंत काय व्हायचं की तेजल व्हिडिओ काढायची, एडिटिंग करायची आणि युट्यूबवर टाकायची, पण ती स्वयंपाक पण उत्तमरित्या करू शकते. त्याच्यामुळे मी तिला म्हटलं की आजची रेसिपी तू कर आणि व्हिडिओ काढायचा प्रयत्न मी केलेला आहे. तर आता ही तेजल. नमस्कार, तेजस किचन मध्ये मी तेजल तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत बालुशाही. तर चला तर मग आपण बालुशाही करायला सुरुवात करूया. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. थँक्यू. चला तर मग आता आपण बालुशाहीला लागणारं साहित्य पाहूया. या भांड्यांनी दोन भांडी मैदा आणि याच भांड्यांनी अर्ध भांड तूप आणि याच भांड्यांनी अर्ध भांड आंबट दही. हे बघा, हे दही, आंबट दही आणि चिमूटभर सोडा आणि दोन मोठी भांडी साखर आणि हे पाणी. एवढं साहित्य आपल्याला बालुशाही करायला लागणार. चला आता मैदा, तूप, आंबट दही, चिमूटभर सोडा असं सगळं पाण्यानी चपातीचं पीठ कसं भिजवतो तसंच हे पीठ भिजवायचं आहे. बघा आता आपण तूप मिक्स कर. हे पहा, आता आपण दही घालतोय. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. हे पहा, असं आपल्याला पीठ भिजवायचं आहे आणि मी ह्याला तुपावरनं तुपाचा हात लावलेला आहे आणि आता मी ह्याला 1-1.5 तास झाकून ठेवणार आहे. मला पाणी थोडंसंच लागलं भिजवताना. चपातीच्या पिठाप्रमाणे भिजवायचं. चला आता आपण हे 1-1.5 तास झाकून ठेवूया. चला आता 1.5 तास झालेलं आहे, आता आपण पाहूया. हे बघा असं मऊ व्हायला हवं. आता आपण हे पीठ थोडं मळूया आणि पेड्याप्रमाणे ह्याचे चप्पट गोळे करायचे. आता आपण ह्याचं पेड्याप्रमाणे गोळे करूया आणि असंच चप्पट करायचं आणि मग ह्या कळ्यांनी ह्याला असं मध्ये असं भोक पाडायचं. हे बघा असं आणि ह्याला डिझाईन करायचं. एकदम दुकानात कसे पेढे मिळतात तसेच डिझाईन करायचं. हे पा असा आकार करायचा. मस्त. आता दुसराही तसाच करायचा. मी दाखवते कसं. साधारण एवढा गोळा घ्यायचा. हात स्वच्छ असायला हवे. असं घ्यायचं, असं वळायचं, असं घ्यायचं. मुरड घालायची का? हो, मुरड घालायची. नंतर परत एकदा असं करून घ्यायचं. हे पा आता आपण असेच गोळे करून घेऊया सगळे आणि ते तळूया. हे पहा आपले गोळे करून तयार आहे. आता हे आपण तळायचे आणि इथे मी ह्या भांड्यांनी दोन भांडी साखर घेतलेली आहे आणि ह्याच भांड्या अर्ध भांड पाणी घ्यायचं. आता हे आपण ह्याचा पाक करायचा आपण आणि एकीकडे हे गोळे तळायचे. पाक एकतरी करायचा का? हो, पाक एकतरी करायचा. या कढईत मी तूप घेतलेलं आहे, ते आता तापत ठेवूया आणि हे गोळे तेलात नाही, तुपात तळायचे. आता या गॅसवर मी पाक करत ठेवलेला आहे. आता तूप तापलेलं आहे
आता आपण हे गोळे टाकायचे आणि गॅस मीडियम हीटवर ठेवायचा. आता हे गोळे टाक, साधारण सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे. हे पहा, असा सोनेरी रंग यायला हवा. आपला पोळा रेडी. हे पहा, हा आपला पाक झालेला आहे. आता मी ह्या डिशमध्ये साधारण असा एक एक थेंब टाकायचा. हे बघ, असा दिसते. हा पहा, आता मी गॅस घालवलेला आहे. हा पाक रेडी आहे. आता हा पाक बालुशाहीवर घालायचा. मी दाखवते. हा पाक असा टाकायचा बालुशाहीवर. हा बघा, हा पाक असा बालुशाहीवर टाकायचा. हा पसरवायचा, पसरवायचा पूर्ण. हा पहा असा. आता सगळ्या बालुशाहीवर टाकणार ना? सगळ्या असं सगळ्या बालुशाहीवर टाकायचा. हे पहा असं. हा पहा, मी पाक आता सगळ्यावर टाकलेला आहे. आता हा अर्धा तास मी सुकायला ठेवणार आहे. ऍक्च्युली सुकायला सुरुवात झाली ना? हो हो, ही पहा. हा बघा, सुकायला सुरुवात झालेली आहे. अर्ध्या तासाने हा पूर्ण सुकून जाईल. ओके. ही पहा, ही आपली बालुशाही रेडी. ह्याच्यावर ड्रायफ्रुट्स टाकले की असं छान दिसतं.